हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन. आज आपण करूया तंदुरी फ्लेवर वाला थोडासा स्मोकी टच असा ट्विस्ट असलेला बुंदी रायता. त्याला आपण छान असा मस्त तडका देणार आहोत. चला तर सुरुवात करूया. इथे एक कप दह्यामध्ये मी अर्धा कप पाणी मिक्स करून चांगलं त्याला फेटून घेतलंय. दही थंडच घ्यायचंय. साधारण 200 ml असं मी दही घेतलंय आणि छान त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी मिक्स करून फेटून घेतलंय. त्यानंतर खारी बुंदी घेतली आहे. साधारण 1 कप बुंदी आहे. गोड बुंदी नाही घ्यायची आपल्याला. ही जी खारी नमकीन मिठाची बुंदी येते रायत्यासाठी ती बुंदी घेतली आहे. ती दह्यामध्ये टाकले. त्यानंतर 1 चमचा साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकते साधारण 1/2 चमचा. ते प्रमाण सुद्धा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही काळं मीठही वापरू शकता. थोडंसं इथे मी नॉर्मल मीठ टाकते चवीनुसार. सैंदव मीठ वापरू शकता किंवा काळी मिरी पावडरही ॲड करू शकता. चांगल्या प्रकारे असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण थोडासा स्मोक देणार आहोत, तडका देणार आहोत तंदुरी फ्लेवर असं येण्यासाठी. थोडंसं इथे मी ट्विस्ट देते. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर थोडंसं अजून पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, जसं तुम्हाला ते दाट घट्ट पातळ लागतं त्यानुसार. इथे मी मातीचा दिवा थोडंसं गरम व्हायला ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला तेलाची फोडणी करायची आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीत रायता बनवत असाल तर मातीचं दुसरं कुठलाही भांडं वापरू शकता, पण प्युअर मातीचं हवे. टेराकोट्टा वगैरे नको ज्याच्यातून कलर निघेल. ते चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मी साधारण 1 ते 2.5 चमचे असं तेल टाकून घेते. तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी जिरं टाकते. जिरं छान फुललं. थोडी फ्लेम मी स्लो केली आहे फोडणी देते वेळी, की आपण हिंग टाकूया. आता थोडासा फ्लेम वाढवून छान असं आतमध्ये त्याने बर्न झालं पाहिजे. आगीने फ्लेम असं पकडली पाहिजे वाटीत, त्यामुळे जिरं छान स्मोक पकडतं त्याला. छान असा तंदुरी फ्लेवरचा तडकेवाला असा आपला बुंदी रायता तयार आहे. थोडंसं आता आपण दुसऱ्या पळीने ती जी पणती जो दिवा आपण मातीचा त्यामध्ये टाकला होता तो काढून घेऊया. त्यामधला सगळा तडकासुद्धा 2 चमच्याने मी काढून घेते. अतिशय सुंदर लागतं. दही ह्याच्यात जर चिल्ड घेतलं तुम्ही तर फार सुंदर टेस्ट येते. ह्यामुळे थोडासा हलका स्मोक येतो, जिऱ्याचा तडका लागतो. नक्की ट्राय करा ही रेसिपी. त्यावरती आता थोडासा आपण डाळिंब आणि कोथिंबीरीने गार्निश करूया. थोडेसे डाळिंबाचे दाणे होते माझ्याकडे. ऑप्शनल आहे हे, पण खूप सुंदर कलर येतो आणि चवही छान लागते आंबट गोड. असा आपला हा तंदुरी स्मोकी बुंदी रायता तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.